वाशिम जिल्ह्यातील मालेगाव एरंडा या ठिकाणी शेताच्या बांधावरील प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन संपन्न झालंय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नोंदणीकृत जय किसान शेतकरी बचत गट एरंडा यांच्या मानव विकास मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या ला। फार्म लॅब प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन समारंभ मौजे एरंडा येथे पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी फीत कापत प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं यावेळी अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी वाशिम शंकर तोटावार लॅब वैज्ञानिक तथा फार्म लॅब पुणे संचालक डॉ संतोष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती तर डवले यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून त्या ठिकाणी होत असलेल्या विविध जैविक निविष्ठांविषयी माहिती घेतली तर फार्म लॅबमध्ये मल्टिप्लिकेशन होणारे जीवाणूंची वाढ होणाऱ्या विविध निविष्ठांची निर्मिती करावी प्राकृतिक शेतीवर शासनाचा भर असून जैविक शेतीत शेतकऱ्यांना याद्वारे खूप मोठी मदत होऊ शकते असंही ते म्हणाले तर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवसाचंही आयोजन करण्यात आलं होतं यात तृणधान्याची ओळख आणि जनजागृती करण्यात आली आहे तर या ठिकाणी मान्यवरांना पौष्टिक तृणधान्याचं पॅकेट भेट म्हणून देण्यात आलंय याप्रसंगी जिल्ह्यातील तसेच जिल्हा, तसे जिल्हा बाहेरील बहुसंख्य सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी सोयल पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर मालेगाव वाशिम